नमस्कार मित्रांनो आपण पाहतो एज्युकेशन टेक्नॉलॉजी शिक्षक भरतीमध्ये माईसैनिकांची यादी असेल विथ इंटरव्ह्यूची यादी असेल पन्नास हो टक्के मागासवर्गीयांच्या जे पदकपात कपात केलेली आहे तो अनुशेष भरण्याबाबत असेल सेवकाच्या मानधन वाढीबाबत प्रस्ताव कुठपर्यंत गेलेला आहे निर्णय कुठपर्यंत थांबलेला आहे या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो दुसरी टेट परीक्षा या संदर्भामध्ये सुद्धा शासनाची नेमकी भूमिका कुठपर्यंत आलेली आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा ही सर्व माहिती प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी वेळोवेळी शिक्षक वर्ष संदर्भामध्ये उमेदवारांना अपडेट देण्यासाठी दिलेली असते त्याने हा काल मेसेज व्हायरल केलेला आहे आपल्यापर्यंत थोडक्यामध्ये पोहोचावा यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पण थोडक्यामध्ये त्यांनी काय दिलं आपण ते जाणून घ्या ते असं म्हटलंय बघा शिक्षक मानववाढीचा प्रस्ताव प्राथमिक व माध्यमिक संचालक कार्यालयातून मंत्रालयात सादर झालेला आहे परंतु त्यावर अजूनही कोणता निर्णय झालेला नाही आपण पंधरा जानेवारीला निवेदन दिलं होतं त्या निवेदनावरच रिमार्क करून माननीय आयुक्त साहेबांनी स्वतः एकवीस जानेवारीला संचालकांसाठी पत्र तयार केलं होतं मात्र कार्यालयाकडून सादर झालेला प्रस्ताव बघा हा अपूर्ण आहे तो पुन्हा सादर करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आता बघा प्रस्ताव हा योग्य बदलांसोबत मंत्रालय अधिकाऱ्यांकडून संबंधित मंत्री महोदयांच्या परवानगीने मंत्रिमंडळात सादर होऊन चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे अद्याप तरी अजून निर्णय घेतलेला त्यावरती नाहीये मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असता तर शिक्षण विभागातील अधिकारी व मंत्री, मंत्री वर्गात तो माहीत झाला असता हे नक्की त्यामुळे कोणी श्रेय घेऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच रयत मधील शिक्षकांचे पगार रखडलेले आहेत ते चालू होण्याच्या मार्गात आहेत उपसचिव मॅडम स्वतः हा संचालक बघा याबाबत लक्ष घालत आहेत आढावा घेत आहेत जर कोणाला अडचण असेल तर या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावरती टेक्स्ट मेसेज करायचा आहे असं प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर समांतर आरक्षण व माही सैनिक केसेसला शासनाची स्वतःची भूमिका मांडणार आहे पण याबाबत कोर्ट ऑर्डर काय देईल हे महत्वाचं आहे मित्रांनो आता त्या मागच्या जागा भरल्या आहेत उर्दू माध्यमाची यादी असेल किंवा नव नवी ते बारावीची असेल त्यामध्ये माई सैनिकांच्या जागा आहे इन्क्लूड करून त्या भरलेल्या आहेत त्यामुळे त्या केसेसचा त्या कोर्ट ऑर्डरचा त्या न्यायालयाच्या आदेशचा त्या जागांवर सुद्धा परिणाम आहे कारण की त्या ऑर्डरमध्ये तसले की न्यायालयीन ज्या बाजू आहेत किंवा न्यायालयीन आदेशाला अधीन राहून हे आदेश देण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच नववी ते, ते बारावीच्या या याद्या निघाल्या त्यावरती याचा परिणाम होऊ शकतो बघा पन्नास टक्के कपातीच्या जागांबाबत ग्रामविकास विभाग व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे कारण फक्त आश्वासन हे ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेले आहे मात्र त्या बाबतीमध्ये आता तो अनुशेष भरायचा आहे त्या संदर्भात योग्य तो निर्णय हा मंत्रिमंडळ स्तरावर होण्याची गरज आहे विथ इंटरव्ह्यूची यादी लागल्यास विलंब झाल्यास संस्थाचालक थांबायला तयार होणार नाहीत त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून उर्वरित जागांसाठी विदाऊट इंटरव्ह्यूची यादी विथ इंटरव्ह्यूची यादी तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी लागणार आहे म्हणजे सैनिकांची यादी असेल किंवा मुलाखतीची यादी असेल त्या दोन्ही यादी या ठिकाणी लावण्याची गरज आहे दुसरी अभियता म्हणजे संतोष कुमार राठोड यांनी मुंबईत जे आंदोलन केलं उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये त्यांना आश्वासन मिळालं होतं त्याबाबत बघा अजून शासनाची भूमिका काय आहे प्रत्यक्षात निर्णय झाल्यावर समजणार आहे फक्त त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दुसरी टेट घेऊ म्हणून मात्र शासनाची नेमकी भूमिका काय हे या आपल्याला यानंतर समजणार आहे बघा प्रत्येकाने आपापल्या मागण्या शिक्षण मंत्री यापर्यंत भेटून लवकरात लवकर पोहचाव्यात कारण ऑलरेडी शिक्षक भरतीवर अनेक याचिका असल्याने पुन्हा भरती प्रक्रियेवर स्टे थगिती स्टे किंवा थगिती येऊ नये यासाठी या खबरदारी आपण घेतली पाहिजे पुढील टेट वेळी नवीन नियम नवीन पात्रता व नवीन अभ्यासक्रम निश्चित केला जाणार आहे त्यामुळे पुढची टेट परीक्षा जी आहे मित्रांनो ती निश्चित या ठिकाणी वेगळी असणार आहे चालू टप्प्यात कोणत्याही नियमात बदल करणे शक्य नसल्याने यावेळी अन्याय झालेल्या अभियोगतधारकांच्या पुढील टप्प्यात न्याय मिळणार आहे मध्ये बघा सायन्स उमेदवारांच्या मराठीचं सा माध्यम प्राधान्यक्रम न दिसणे याबाबत बाकी नियम बदलू शकतात बघा शंभर टक्के हे नियम बदलणार आहेत कारण बी एम सीमध्ये बघा सायन्स विषयाच्या उमेदवारांना मराठी माध्यमाचे प्राधान्यक्रम दिसत नव्हते हा नियमसुद्धा या ठिकाणी पुढच्या वेळेस बदलणार आहे कारण हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला नाही बीएमसीमधील अनेक उमेदवारांना तोटा झालेला आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा नंतरची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना जुन्या नियमांच्या प्रभावामुळे बघा अन्याय झालेल्या संधी मिळेल सध्या जॉईन प्रत्येक कोर्ट सजग राहणं अत्यावश्यक आहे कारण काय सांगितले बघा समांतरक्षण सैनिकांची जागा केसमध्ये आधीची निवड रद्द करण्याची मागणी आहे असं स्पष्ट सांगितलंय बघा विशेषतः समांतरक्षणाचा प्रभाव असणाऱ्या आस्थापना शिक्षक माय सैनिक सहित निवड झालेल्या रयत मधील शिक्षक म्हणजे नववी ते बारावीचे जे यादी आहे बघा मित्रांनो त्या ठिकाणी जॉईन झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीला धोका निर्माण होणाऱ्या याचिकावर आपण एकजुटीने प्रयत्न करूया सर्व सर्वांनी याबाबत अधिक सजग राहणं प्रयत्न करावेत अन्यथा वेळ निघून जाईल मिळालेली माहिती ही मी आहे तशी देण्याचा प्रयत्न केलेला आहे टेक्स्ट मॅसेजवर तुम्ही समस्या मांडा त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो गोडसे मॅडम यांनी ही दिली महत्वपूर्ण शिक्षक भरतीच्या संदर्भातील म्हणजे उमेदवार लागलेले आहेत नोकरीला आणि त्याचबरोबर जे उमेदवार या ठिकाणी नोकरीला लागणार आहेत अशा दोन्ही उमेदवारांना दोन्ही गटासाठी त्यांनी महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही होती व्हिडिओ आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ माहिती घेऊन येतो पण धन्यवाद जय मध्ये मात्र